द केरला स्टोरी। तर मित्रांनो, जंगल सफारीमध्ये जरी आपल्याला कोणताही प्राणी बघायला मिळाला नसला तरी आपण हत्ती सफारीचा आनंद जरूर लुटला। हे बघा हे बघा, एका हत्तीवर दुसरा हत्ती बसलाय। मित्रांनो, हत्ती बघायला खूप छान वाटतो, पण जेव्हा तुम्ही त्या हत्तीवर बसता तेव्हा 10 फुटावरून जग हे सगळं वेगळं दिसत असते। खरं तर 2 मिनिटं आमची टरकलीच होती की चुकून जरी हत्ती इकडे तिकडे शिरला तर आपले काय होईल। पण त्या माहुताने तो हत्ती इतका छान ट्रेन केला होता की तो हत्ती माहुताचं प्रत्येक इन्स्ट्रक्शन फॉलो करत होता। नमस्कार नमस्कार। आठवण म्हणून हत्तीबरोबर तुम्ही एक छानसा फोटोसुद्धा क्लिक करू शकता। हा बघा कसा मनसक्तपणे डान्स करून आपल्याला एंटरटेन करत आहे। हा आमचा बाहुबली। मित्रांनो, ज्या प्रकारे माहुताने हत्ती ट्रेन केला आहे आणि ज्या प्रकारे तो आपल्याला आंघोळ घालतो, तो एक खूप छान प्रसंग आहे आणि तो प्रसंग तुम्ही जरूर अनुभवा। तसेच मित्रांनो, हत्तीला तुम्ही ओंजारून मोंजारून प्रेम केले तर तो त्या बदल्यात आपली सोंड उंचावून तुम्हाला सलामी देऊन आपला आभार प्रकट करतो आणि ते खूपच छान वाटतं बघायला।